बेल्स टेनिस क्रिकेट डॉट इन यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल विविध स्पर्धा, म्हणजे कर्जत तालुका म्हटलंय तर पहिले बरंचसं आम्ही म्हणायचो की कबड्डीसाठी कर्जत तालुका मात्र ओळखला जायचा, पण हे 3 ते 4 वर्ष तुम्ही पाहिले असेल, ते 3 ते 4 वर्षामध्ये कर्जत तालुक्याने भरारी घेतली ती म्हणजे आयोजनामध्ये. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला आयोजन मात्र देखणं पाहायला मिळेल. आणि यंदाही सुद्धा या 4थ्या वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो की देखणं आयोजन आहे या स्पर्धेचं. मोठं आयोजन आहे. 3 कॅमेरेज तुम्ही पाहतात टेनिस क्रिकेट डॉट इन कडनं. 1 ड्रोन कॅमेरा काल तुम्ही पाहिला असेल, बरेचसे व्हॉट्सअपमध्ये छायाचित्रण तुम्ही बघितलं असेल. अतिशय सुंदर असं छायाचित्रण ड्रोन कॅमेऱ्याने मात्र केलं. या ग्राउंडची व्यूहरचना मात्र आपण बघितली होती व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि मी विनंती करेल पोसरी संघाचा जो बॅटिंगचा कक्ष आहे तर बॅटिंगच्या कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील. खेळाडूच बसतील याची दक्षता घ्यायची. आमच्या जोडीला डी जे रॉनी सुद्धा आहे, कर्जतमधील अतिशय चांगला डी जे, सर्वात उत्कृष्ट मात्र डी जे तुम्ही पाहू शकाल रॉनी डी जे. पण पहिला षटक चालू आहे. पहिला चेंडू मयूर पाटीलसाठी आहे. पहिला चेंडू मात्र वाईड येतोय आणि अतिरिक्त धावसंख्येने मात्र आता खातं उघडलं जाईल आरवी 11 पोसरी संघाचं. मॅच चालू झाली आहे. 2 दिग्गज संघ एकामेकाविरुद्ध आहेत. 2 मोठे संघ आहेत सागर. आपण पाहिलं असेल या 2 संघामध्ये बऱ्याच वेळा मॅच झाली आहे, पण पहिला मॅच खेळण्यासाठी ही लढत फार महत्त्वाची असेल, कारण की 1 संघाचा प्रवास या पहिल्या मॅचमध्ये संपणार आहे. एकाचा प्रवास मात्र पुढे राहील, पण गोलंदाज तयार. भावेश सावंतच्या विरोधात मारलेला लेफ्ट हँड शॉट, चेंडू मात्र सरळ सीमारेषेपलीकडे, काता उघडतोय षटकाराने मयूर पाटील. शिवसैनिकांच्या मना मनातून एकच घुमतोय नाद, आता एकच घुमतोय नाद. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब जिंदाबाद. यस थँक्यू. म्हणून तर आम्ही म्हणतो की शिवसेना माझी आणि मी शिवसेनेचा. प्रत्येक गावात शिवसेना मात्र निर्माण झाली, प्रत्येकाच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र वास केला. आणि चेंडू मात्र लगेच द्यायचा आहे, वेळ लावू नका. आणि पहिल्याच चेंडूवर तुम्ही पाहिलं असेल मयूर पाटीलच्या बॅटीतून आलेला मोठा षटकार. हा खेळाडू बराचसा फॉर्ममध्ये आहे. आशियाची स्पर्धा तुम्ही पाहिली असेल, केतनजी पाटील यांनी ऑर्गनाईज केलेली ती स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 46 धावा मयूर पाटील यांनी केल्या होत्या. तोच मयूर पाटील मात्र आता स्ट्राईक एंडवर आहे भावेश सावंतच्या विरोधात. बघा चांगला क्रिकेट आहे, चांगला चेंडू मात्र पडल्यानंतर आपण पाहिलं गेलं तर सरळ चेंडूला मात्र खेळला लॉगन क्षेत्रामध्ये 1 धाव मात्र निश्चितच मिळते आणि 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्डमध्ये बदल होतोय. सागर सर आम्हाला सांगतायत की बिन बात 8 अशी सुरुवात आहे आरवी 11 पोसरी संघाची. चांगले चांगले बॅट्समन पोसरी संघाकडे पाहायला मिळतील. मयूर पाटीलचा विचार केला तर कर्जत तालुक्यामधली बाईकसुद्धा त्यांनी मिळवली आहे, त्याचबरोबर 3 बाईक्स या खेळाडूच्या नावर आहे. आत्तापर्यंत एवढा चांगला खेळाडू, रायगड संघामधून बराचसा खेळणारा हा खेळाडू आहे, व्यावसायिक खेळाडू आहे आणि तो मात्र मैदानात. बॅटीला स्पर्श, फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, परंतु खऱ्या अर्थाने गोटी नेम टेपता आला नाही या खेळाडूला. अनुभवी आहे खेळाडू जगदीश, परंतु क्षेत्ररक्षक थोडंसं मात्र फंबल केलं होतं थोडंसं. एकूण धावसंख्या आहे ती 8 धावा मात्र धापलकवर आहेत. 8 धावा धापलकवर आहेत या वर्षी, तुम्ही पाहू शकाल आमच्या मंचाच्या समोर सिडी 100 बाईक मॅन ऑफ द सिरीजसाठी मात्र ठेवण्यात आली.
बदल आहेत यावर्षी बरेचसे तमणतकरांच्या बाजूने, पण यामधून गॅपमधून चेंडू काढला जातो आहे. जसं मयूर पाटील मात्र मैदानात खेळतो आहे त्याचप्रकारे ऋषिकेश सुद्धा मात्र चांगला फटका मारतोय. अतिशय सुंदर फटका, कार्पेट लेवलचा हा आलेला चौकार. यस, थँक्यू. 22 सावंतच्या विरोधात हल्ला चढवला जातोय. 22 सावंतच्या गोलंदाजीवर प्रहार केला जातोय, आक्रमण केलं जातंय दोन्ही खेळाडूंकडनं. एक्रॉस लाईन खेळतोय गोलंदाज तेवढा सुशार आहे, कारण गोलंदाज आपण पाहिलं जरी या खेळाडूकडं पुरेसा अनुभव नसेल तरी बरेचसे स्पर्धा या खेळाडूंनी मात्र खेळल्यात. लेदर क्रिकेटसुद्धा अतिशय चांगला खेळतो. याच मैदानाने मात्र या गोलंदाजाला नावसुद्धा दिलं होतं, कारण दिघोड्याविरुद्धात एकच धाव मात्र या गोलंदाजाने दिली होती खासदार ट्रॉफीमध्ये. एक वर्ष अगोदरची स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये चांगलं काम केलं होतं. पण यावेळेस फुलटॉस आहे, विमर्शा नो मात्र दिला जातो आहे आणि यात 1+1 अशा 2 धावा मात्र मिळतील आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्डमध्ये बदल, एकूण धावसंख्या मात्र पोहोचेल ती 14 धावा, एकूण धाव फलकावर आहेत. फ्रीडचा चेंडू मात्र असेल, यानंतर मुभा असेल फलंदाजाला मोठे मोठे फटके मारण्यासाठी आणि स्ट्राईक एंडला तुम्ही पाहतायत मयूर पाटील या खेळाडूला. सागर, पहिल्याचा आपण विचार केला 2-3 वर्षाच्या अगोदर जेव्हा मयूर पाटील मात्र जेव्हा खेळण्यासाठी जायचं तेव्हा बरेचसे प्रेक्षक वर्ग ह्या खेळाडूचं मात्र नाव ऐकून मात्र मैदानात यायची गर्दी असायची खऱ्या अर्थाने या मयूर पाटीलची मॅच बघण्यासाठी. यावेळेस खऱ्या अर्थाने अतिशय चांगला टप्पा पण पंच निश्चितच आमच्याकडे वळत आहेत. वाईट मात्र येतो आहे आणि वाईटच्या माध्यमातून 1 धाव पूर्ण केली जाईल, 1 धावसंख्येच्या मदतीने स्कोअर कार्डमध्ये बदल होईल. 15 धावा मात्र दाफलकवर आहेत, 15 धावा दाफलकवर आहेत. पोसरी संघाची सुरुवात अतिशय चांगली झाली, जी सुरुवात पाहिजे होती आर्वी 11 पोसरी संघाला ती सुरुवात चांगली आहे. 22 सावंत जो सलामीचा गोलंदाज आहे, आधारस्तंभ आहे लवजी संघाचा, त्या खऱ्या अर्थाने गोलंदाजावर तुटून पडलं जात आहे, आक्रमण चढवलं जात आहे. 25 मिनिटाची इनिंग असेल म्हणजे प्रत्येक षटक तुमचा 5 मिनिटाचा असेल आणि मी तर म्हणेल वेळेचं मात्र खऱ्या अर्थाने वेळेचं भान राखलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आता लवजी संघ मात्र वेळेनुसार गोलंदाजी करतोय. शॉट प्लेन फुल केला, फुल सक्सेसफुल, चेंडू सरळ सीमा रेषेपल्लीकडे, दणदणीत कणकणीत षटकार येतोय आणि षटकाराच्या साह्याने षटक क्रमांक पहिलं संपवलं, एकूण धावसंख्या पोहोचली बिनबाद 21 अशी चांगली सुरुवात आहे आरवी 11 पोसरी संघाची. सारी पब्लिक जमली जो तो खेळ हा बघाया दंगलाय, सामना रंगलाय चढा ओढीचा, सामना रंगलाय चढा ओढीचा, मोका साधून श्रीरंग पारणे पंचपट्टीचा, तमनथ गावात खासदार चषक ठेवलाय मानाचा. यस, थँक्यू. मानाची ट्रॉफी आहे, कर्जतकरांच्या मानाचा तुरा म्हणून खासदार ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल. बऱ्याचशा ट्रॉफी तुम्ही पाहतात कर्जत तालुक्याच्या माध्यमातून आणि आत्ताही तुम्ही पाहू शकाल की ही स्पर्धेमध्ये 4th वर्षामध्ये पदार्पण केलं. तत्पूर्वी आमचे खऱ्यार्थनीय रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि त्याचबरोबर रायगडमधील अतिशय चांगला आवाज मराठीवर प्रभुत्व असणारे आमचे दीपकजी पाटील सरसुद्धा इथं उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून स्वागत. बॅटिंग पॉवर प्ले मात्र घेतला जातोय, दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होईल. बंटी हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर सज्ज होते, तेजस या नावाने सुप्रसिद्ध आहे पण बंटीच या टोपण नावाने या खेळाडूला ओळखलं जातं. हा खेळाडू मात्र या 2-3 वर्षामध्ये सर्वात फॉर्ममध्ये आलेला खेळाडू आहे. सागर, तुम्ही पाहिलं असेल 22 सावंतवर जेवढा अनुभव आहे तेवढंच या खेळाडूकडेसुद्धा अनुभव आहे, कारण कर्जत तालुका त्याचबरोबर बदलापूर परिसरामध्ये सुद्धा या खेळाडूने मात्र चमक दाखवली. आता गरज आहे लवजी संघाला की वाचवण्यासाठी, कारण की दोन्ही खेळाडू सेट झालेले आहेत. 21 धावसंख्येची पार्टनरशिप आहे. डावकुरा गोलंदाज
पहिला चेंडू चेंडूला मात्र खेळलं एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, एक धाव मात्र पूर्ण केली आणि एक धावसंख्येच्या मदतीने दोन धावसंख्ये 22 धावा मात्र धावपळीकवर लागल्यात 22. सुरुवात अतिशय चांगली आहे. सुरुवातीवर सर्वांचं लक्ष असतं, खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल भोसरी संघाची जी सुरुवात आहे ती सुरुवात आवश्यक पाहिजे होती, ती सुरुवात झाली आहे. कारण की पॉवर प्लेचं षडक आहे सागर, हे झोडपून काढणं हे तुमच्या हातात असतं. कारण की तुमच्या हातात बॅट दिले आणि त्या बॅटने तुम्हाला उत्तर देणं फार महत्त्वाचं असतं आणि ते बॅटने उत्तर देतो आहे मयूर पाटील हा खेळाडू. आणि या मयूर पाटीलची विकेट आता महत्त्वाची असेल रोशन इलेव्हन लवजी संघाला. जर ती विकेट मिळवली तर खऱ्या अर्थाने थोडंसं बदल होईल मॅचमध्ये. बघा अतिशय चांगला फटका, रिव्हर्स फटका, सरळ हाताने जेवढे चांगले चांगले फटके मारतो तेवढाच रिव्हर्स फटका अटेम्प्ट करतोय मयूर पाटीलच्या बॅटीतून आलेला सुंदर असा चौकार. हा डी जे रॉनी थांबायचं मी विनंती करतो. या क्रीडांगणावरती जे तमनाचे वरिष्ठ ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांना मी विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. मी विनंती करतोय तमनाथमधील वरिष्ठ ग्रामस्थांना की आपण या मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. ओवर टू मयुरेश. यस, सर्वांना मी विनंती करू की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. यावेळी सुंदर असा चेंडू पडतोय बंटीच्या माध्यमातून, चौकार सुद्धा आला आणि मयूर पाटीलला एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे या खेळाडूकडे. कारण की डावखोरा गोलंदाज आहे, त्याच्याविरुद्ध रिव्हर्स अटेम्प्ट केला या खेळाडूने आणि तो सक्सेससुद्धा झाला. एकूण 3 चेंडू मात्र समाप्तीनंतर धावसंख्या आहे, सागर सर सांगतायत 26. पुण्याच्या रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न, बोट झालं आकाशाकडे, पहिला धक्का मात्र मिळतोय अरवी 11 पोसरी संघाला. हा मोठा धक्का असेल आणि मोठी विकेट मात्र मिळते तेजस या गोलंदाजाला. आधारित होतं असं एक गीत, काहींची पत्नीने पती गमवला, काही आईने आपला मुलगा गमवला, काहींनी बहिणींनी आपला भाऊ मात्र गमवला, काही मुलगींनी मुलांनी मात्र आपले बाप गमवला आणि 125 करोड जनतेने आमचे 42 हिरो मात्र गमवले. आणि या प्रत्येक जवानांना छत्रपती क्रिकेट संघ तमनाच्या वतीने मानाची श्रद्धांजली. जाऊया मैदानाकडे, एक विकेट मात्र जाते, एक विकेटच्या माध्यमातून धावसंख्या आहे 26. 26. मयूर पाटीलची विकेट पाहिजे होती, ती विकेट मात्र तर बंटीने मात्र मिळवून दिले. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मोठा फटका आणि के चेंडूच्या खाली सरसावला होता, हाताला स्पर्श, चेंडू मात्र सरळ जातोय सीमा रेषे पलीकडे, दणदणीत कणकणीत आल्या आल्या स्वागत केलं षटकाराने. यस, थँक्यू. खऱ्या अर्थाने इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनीसुद्धा सांगितलं होतं की ध्येयप्राप्तीसाठी तुम्ही आत्मनात प्रयत्न करा, मग तुम्हाला जगाने वेडे म्हटले तरी चालतील. वेडेच इतिहास घडवतात आणि त्या वेड्यांचा इतिहास हुशार लोक वाचतात. आता इतिहास घडवतो आहे अरवी 11 पोसरी संघ, कारण पहिल्यापासून आक्रमण चढवलं आहे. एकच्या बदली दुसऱ्या धावेचा कॉल केला आणि दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातील. बघा किती हुशार आहेत दोन्ही फलंदाज, कधी संधी मिळते आणि कधी संधीचं सोनं करतो आहे. आणि ह्या दोन्ही खेळाडूने दोन धावा पूर्ण केल्यानंतर दोन षटकाचा खेळ मात्र संपला आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 34 धावसंख्या एक गडीच्या मोबदल्यात अरवी 11 पोसरी संघाची धावफलकावर आहे. सागर दोन षटक मात्र संपले, पहिलं षटक पॉवर प्ले होतं, दुसरं षटक बॅटिंग पॉवर प्ले झालं. आता तीन षटकावर आपण विचार करणार आहोत, तीन षटकामध्ये किती धावा येतात, कारण दोन षटकामध्येच तब्बल 34 धावा आल्यात. म्हणजे अतिशय चांगली बॅटिंग चालू आहे आरवी 11 पोसरी संघाकडनं. आणि 25 मिनिटाचा तुमच्याकडे अवधी असेल तर 25 मिनिटाच्या अवधीमध्ये तुमचे षटकं मात्र संपली पाहिजेत. जसं कारण आपण विचार केलं की आज आणि 3 दिवस ते 2 रात्र जे अगोदरचे आपण बघितले ते वेळेवर सामने चालू झाले
आज थोडंसं आपण विचार केला तर थोडंसं उशिरा असेल, परंतु प्रत्येकाने कराटेने सहकार्य करायचं एवढंच माझं म्हणणं आहे. आता कराटेने आपण पाहिलं की पाच विभागात पाच क्षेत्ररक्षक उपलब्ध असतील. जसं आपण म्हणतो की इलेक्शन येण्याच्या अगोदर जशी आचारसंहिता असते तशी आचारसंहिता दोन षटकाची होती आणि ती आचारसंहिता आता आठवली गेली आणि तीन षटकं, आणि या तीन षटकावर मात्र आता वार करावा लागेल आर्वी इलेव्हन पोस्टेज संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर येतो आहे सप्रेम हा गोलंदाज. लवजी संघ असा एक संघ आहे की त्या संघामध्ये चार गोलंदाज तुम्हाला डावखोरे पाहायला मिळतील, त्यामधला हा गोलंदाज सप्रेम. पहिला चेंडूवर प्रहार केला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली सरसावला जातो आहे. शेवटच्या क्षणी क्षेत्ररक्षकांनी चेंडू मात्र अडवला आणि दोन धावा कंप्लीट केल्या जातील. दोन धावसंख्येच्या मैदानी 36 धावा मात्र धावपलकावर लागल्यात. तुम्ही पाहिलं असेल पहिलं षटक मागडं पडलं 21 धावसंख्येचं, दुसरं षटक बंटीचं 13 धावसंख्येचं पडलं आणि एक विकेट मिळवली. आता सप्रेम एक युवा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे. बघा चेंडू पडल्यानंतर वळला जातोय, एवढा चांगला चेंडू मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आणि हाही गोलंदाज मात्र इम्प्रेस करतोय सर्वांना, कमीत कमी वेळामध्ये संघामध्ये दाखल, त्याचबरोबर उंचावलेली कामगिरी आणि त्याच उद्देशाने मात्र हा गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय एवढं वळण देतोय. यावेळेस वेट केलं, वेट अँड वॉच चेंडूला मात्र केलं कव्हर पॉईंटच्या मधून. एक धाव पूर्ण, दुसरी धावसुद्धा पूर्ण केली, तिसऱ्या धावेचा कॉल आणि तीन धावसंख्या मात्र पूर्ण केली जाते. आणि या तीन धावसंख्येच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 39 धावा एक गडीच्या मोबदल्यामध्ये आर्वी इलेव्हन पोस्टेज संघाच्या धावफलकावर आहेत. मॅच शेवटपर्यंत जाणार यात कुठली शंका नाही आहे मित्रांनो, कारण सागर आपण विचार केलं तर या मैदानाने बऱ्याचशा संघांना उभं केलंय, बरेचसे जे फॉर्ममध्ये नव्हते त्या खेळाडूंना उभं केलंय. या मैदानाने बरंच काय दिलंय, प्रत्येक संघ याच मैदानाने उभा केलाय. छत्रपती क्रिकेट संघ तमनासुद्धा याच मैदानाने उभा राहिलाय. आणि आताही आपण बघतो की जरी पोस्टेज संघांनी 90 जरी धावा केल्या तरी या स्पर्धेमध्ये चेसिंग होऊ शकतात असं आपण बाकी ठेवूया. पण यावेळेस गोलंदाज आपण विचार केला तर सप्रेम आपल्या कोट्यामधून तीन चेंडू मात्र फेकले आहेत. 19 धावसंख्या आहे 39, 5 धावा आत्तापर्यंत आपल्या कोट्यातून मात्र त्यांनी बहाल केल्यात. ऋषिकेश आणि अक्षय ही जोडी मात्र मैदानात आहे. डावखुरा गोलंदाज अतिशय चांगला फटका, दर्जेदार फटका आहे. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा कॉल होता पण फलंदाजाने मात्र रोखलं. विकेट आपली मार महत्वाची आहे. तुम्ही पाहिलं असेल की मयूर पाटील एकाकी झुंज देतो, परंतु ऋषिकेशची साथ आज मात्र चांगली लागली. त्याचबरोबर अक्षयसुद्धा चांगले फटके मारतो. अक्षयने तर खातं षटकाराने मात्र उघडलं, म्हणजे आत्ताच्या कंडिशनची 2000 नोट, एवढी ताकदवान हा फलंदाज आहे मैदानात. हे दोन्ही चांगले सेट झालेले बॅट्समन आहेत. सप्रेम गोलंदाजी मार्कवर आहे, चार चेंडू फेकले आहेत, पाचवा चेंडू मात्र प्रगतीपथावर असेल आणि समोर आहे ऋषिकेश. ऋषिकेश स्ट्राईक एंडला खेळतोय. चांगला चेंडू गोलंदाजाचा नवनाथ मामुणकर मागे आहे, पण करतानी चेंडू अडवला पाहिजे होता. विकेट किपर कसा असला पाहिजे सागर, आपण जागतं उदाहरण आहे. कर्जतमध्ये बरेचसे विकेट किपर आहेत, त्यांचे आपण नाव घेतो. प्रकाश बदेचं नाव घेतो ज्याच्यावर बाईकसुद्धा आहे एसटी रक्षकाच्या भूमिकेत, तो दर्जेदार आहे. नितीन शिनार आहेत, बरेचसे तुम्ही पाहिलं असेल तर तमनाथचा पण चैतन्य भोईर ज्याला वासरेकोंडा प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट एसटी रक्षक हा पुरस्काराने त्याला सन्मानित केलं होतं, तोही सुद्धा आहेत. म्हणजे बरेचसे एसटी रक्षक आहेत. नवनाथला सुद्धा आता काम चांगलं करावं लागेल, धावा वाचवाच्यात याच हेतूने तुम्हाला खेळावं लागेल. एकूण धावसंख्या आहे ती पोस्टेज संघाची 41 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू हवेत चेंडू आहे, मिसटाइमिंग फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली प्रेमनाथ, दुसरी विकेट, दुसरा धक्का पोस्टेज संघाला. फलंदाज अक्षयच्या स्वरूपामध्ये तिसरा षटकाचा खेळ सुद्धा संपलं आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहेत दोन गड्यांच्या मोबदल्यात 41 धावा. पाणी लगेच घेऊन जा, तीन षटक संपलेत, तीन षटक संपल्यानंतर लगेच पाणी मैदानात गेलं पाहिजे.
थँक यू डीजे रॉनी. नेक्स्ट मॅच जय हनुमान ढवळेपाडा विरुद्ध लोधिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचं. जय हनुमान ढवळेपाडा विरुद्ध लोधिवली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रथम सत्र समाप्तीच्या अगोदर लोधिवली आणि ढवळेपाडा टीमच्या कॅप्टनने यायचं. आणि मी लवजी संघाला विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं की आपण पहिला चेंडू 8 वाजता फेकला, आत्ता आपण पाहिले तर 3 षटकं कम्प्लीट झालीत आणि 8:21. मी आपणास विनंती करतोय की आपण दिलेल्या वेळेनुसार आपली षटकं कमी लवकरात लवकर फेका. कोणाला पॅनल्टी द्यायची नाही आहे, परंतु एक नियोजनाचा भाग म्हणून, वेळेचं भान म्हणून आपण फक्त जो सूचकतेचा इशारा प्रत्येक संघाला देतोय, पॅनल्टी लावण्याचा मात्र कोणालाही आमचा असा एक वेगळा निर्णय नसणार आहे. ओव्हर टू मयुरेश. नक्कीच वेळेचं भान तुम्हाला असलं पाहिजे. 3 षटक संपले, 18 चेंडू मात्र संपले, 41 धावसंख्या मात्र 10 फलकावर आहेत. 3 षटक संपल्यानंतर नवीन बॅट्समन मात्र मैदानात आहे, 4th क्रमांकाचा समीर आणि त्याच्या जोडीला ऋषिकेश मात्र मैदानात आहे. स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडवर मात्र खेळतोय, म्हणजे दोन्ही खेळाडू मात्र चांगले आहेत. समीर स्वाभाविक खेळ खेळण्यासाठी मात्र मैदानात आहे. आक्रमक भूमिका ह्या खेळाडूची मात्र रसात आहे. पण गोलंदाजी मार्कवर अजून एक चांगला गोलंदाज प्रेमनाथ गोलंदाजी मार्कवर मात्र उपस्थित होतोय. प्रेमनाथचं हे 4th षटक आहे आणि वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक, पहिला चेंडू प्रेमनाथचा. अजून एक डावखुरा गोलंदाज, पहिला चेंडू खेळायचा होता मोठा, डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, पण लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव असेल. एक धाव मात्र निश्चितच मिळते, 42 धावसंख्ये 10 फलकावर लागले. सागर आपण पाहिलं तर ही स्पर्धा घडवण्याच्या अगोदर बऱ्याचशा स्पर्धा या मैदानावर झाल्या, बरीचशी मेहनत तमनाटकरांनी घेतली. दरवर्षी ही स्पर्धा जसं आपण म्हणतो की प्रत्येक आणि 12 ते 14 ते 17 याच डेटला तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळणार. एकूण 44 धाव मात्र 10 फलकावर लागल्यात सलग 3 वर्ष. 14 ते 17 फेब्रुवारीच तुम्ही पाहिले आहे आणि 1 वर्ष 22 ते 25 या तारखेला मात्र स्पर्धा घडली होती. आपण बघतो की बरेचसे तारखा बदलतात प्रत्येक स्पर्धेच्या, पण ही तारीख मात्र फिक्स असते. यस वेग अतिशय चांगला वेग आहे, टप्पासुद्धा चांगला आहे, उंची दिली चेंडूला आणि त्यानंतर हा चेंडू मात्र निर्धाव जातोय. या निर्धाव चेंडूची मात्र आता गरज आहे ती रोशन 11 लवजी संघाला. धावसंख्या मात्र आता मंदावली आहे, ब्रेक लागलाय कुठेतरी या धावांना, कारण मयूर आणि त्याच्याचबरोबर अक्षयसुद्धा बाद झाल्यानंतर ऋषी मात्र एक हाती लढतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू फुल केला, सक्सेसफुल, चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन पडतोय सरळ 6 धावसंख्येसाठी. यस थँक्यू. अतिशय दर्जेदार फटका ऋषिकेशच्या बॅटीतून, कारण सेट झालेला बॅट्समन आहे सागर. आता खरं तर शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू जर या खेळाडूला टाकला तर तो बाहेरच जाणार. यावेळी चांगला फटका बॅकफूटवर हा फलंदाज आला, उजवा पाय बॅकफूटवर घेतला आणि त्यानंतर आपलातून फटका आहे कव्हर पॉईंटच्या वरून सरळ 4 धावसंख्येसाठी. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 54, 54 धावा आरवी 11 पोसरी संघाच्या 10 फलकावर आहेत. येस थँक्यू. प्रेमनाथ आता थोडासा मागडा ठरतोय, पहिले चेंडू मात्र अतिशय चांगले टाकले, त्यानंतर ऋषिकेश ह्या खेळाडूने अक्षरशः धुलाई केली, पण पंच आम्हाला निश्चितच नो देणार, 1+1 अशा 2 धावा, नोचा इशारा विमरचा नो आहे, 1+1 अशा 2 धावा मात्र मिळणार. 2 धावसंख्येच्या मदतीने 36, जशा हेलिकॉप्टरच्या पात्या फिरतात तसं आता बोट फिरणार. फ्रीजचा चेंडू मात्र आहे आणि या फ्रीजच्या चेंडूमध्ये किती धावा मात्र येणार, कारण आपण विचार केला टेनिस क्रिकेटमध्ये 70% खेळाडूंनी मात्र फ्रीजचा फायदा घेतला आहे, पण यावेळेस फायदा घेणार का समीरा खेळाडू. 1 धावसंख्या आहे ती अब तक 56
आर्वी इलेव्हनने पोसरी संघाच्या दहा फलकावर चांगली सुरुवात. त्यानंतर कळसुद्धा मात्र आता चढवला जातोय. चौथं षडक मार्गीच ते आहे. छोटप्लेनचा चेंडू फुल केला समीरच्या बॅटीतून आलेला दणदणीत कणकणीत ब्रँडेड षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने 62 धावा 62 रन्स इन स्कोरबोर्ड. दोन गडी मात्र गमवले आणि षटक क्रमांक चौथं सुद्धा मात्र संपलं. येस थँक्यू. तुम्ही पाहतात की चांगली बॅटिंग चालू आहे, चांगला खेळ चालू आहे पोचरी संघाच्या माध्यमातून. 62 धावसंख्या मात्र धावफलकावर लागल्यात. अजूनही शेवटचं षटक मात्र आहे सागर. अजून बरंच काय घडण्याचा निर्णय मात्र येईल. आता सप्रेम पुनश्च गोलंदाजी मार्कवर येतं. 22 सावंत बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर दोन षटक हाताळतो, पण पहिल्या षटकावर कंबट मोडलं या गोलंदाजाचं. 21 धावा तब्बल दिल्या प्रेमनाथ सप्रेम या गोलंदाजाने. बघितले तर फक्त 6 धावा दिल्या, म्हणून अल्पेश तरकोडेने विश्वास ठेवला तो सप्रेम या गोलंदाजावर. आणि समोर असलेला जो फलंदाज आहे ऋषिकेश, चांगली बॅटिंग करतो आपल्या संघासाठी, एकाकी झुंज मात्र देतोय. मयूर पाटील बाद झाल्यानंतर सर्वी जबाबदारी आपल्या खांद्यावर. बघा चांगला चेंडू खोलवर टप्पा. फलंदाज थोडासा मात्र करताना झाच पडला. एक निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली. 62 धावा धावफलकावर आहेत. सप्रेम आपण बघतो की उगवता तारा आहे, चांगली गोलंदाजी करतोय. कमीत कमी वेळामध्ये आपली छाप संघासाठी, त्याचबरोबर खालापूर तालुक्यामध्ये पाडणारा हा गोलंदाज. एमएस डांडी गुल यू मिस आय एम डेफिनेटली हिट. फलंदाज मात्र बाद होतोय. ऋषिकेशच्या पारीचा अंत. घोंगवणारा वादळ मात्र आता शांत होणार. तिसरा झटका बसतोय तो आर्वी इलेव्हन पोसरी संघाला. येस थँक्यू. ऋषिकेश या फलंदाजाने 23 धावसंख्येचे योगदान आपल्या संघासाठी मात्र दिलं आणि बाद झाला. तीन गड्यांच्या मोबदल्यात 62 धावसंख्या मात्र धावफलकावर आहेत. आणि नवीन बॅट्समन सर्वात जुना जाणता खेळाडू मयूर पाटीलच्या खांद्याला खांदा लावणारा युवराज मात्र मैदानात जातोय. युवराज मात्र मैदानात जातोय. हुकमाचा एक आहे मयूर पाटीलसाठी हा खेळाडू. मोठे फटके मारण्यासाठी माहिर आहे. ह्यावेळेस व्यवस्थित बॅट चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, पण ह्या खेळाडूच्या बॅटीच्या रडारमध्ये एखादा चेंडू आला तर तो चेंडू मात्र बाहेरच असतो. कारण वर्षानुवर्ष मात्र हा खेळणारा क्रिकेटपटू आहे. स्प्रे लगेच घेऊन जा मैदानाकडे. कारण या खेळाडूचा जर सागर आपण इतिहास बघितला, पोसरी संघासाठी बरीचशी सेवा या खेळाडूने मात्र दिले. युवराज मयूर पाटील हे दोन खेळाडू मात्र अतिशय चांगले आहेत. पोसरी गावाचं नाव शिखरापर्यंत नेण्याचं काम या दोन खेळाडूंनी केलं. आणि युवराज खेळाडू मात्र क्षमता चांगली आहे, जिद्द चांगली आहे. मोठे मोठे फटके वेळ आल्यानुसार मात्र मारतो. आणि पोसरी संघाचा ट्रम्प कार्ड म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो युवराज मात्र आता मैदानात खेळला आहे. एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली ती 63 धावसंख्या धावफलकावर आहेत. आयोजन मात्र अतिशय चांगलं आहे. तुम्ही पाहिलं असेल पहिले 8 टावर मात्र आपण बघायचो रजनीमध्ये, पण आता 10 टावर आपण बघतो. कर्जतच्या मध्ये बरेचसे बदल मात्र झालेत. मोठं मोठं आयोजन पाहायला मिळतं. आणि मी नेहमीच म्हणतो तुम्ही काम काय करता याला फार महत्त्व नाही, तुम्ही काम कसे करता याला फार महत्त्व नाही, तुम्ही कामाचं नियोजन कसं करता याला फार महत्त्व असतं. आणि कामाचं नियोजन आणि आयोजन अतिशय चांगलं केलं छत्रपती क्रिकेट संघ तमनात यांच्या वतीने. ही खासदार ट्रॉफी हे चौथं वर्षामध्ये पदार्पण, सलग चौथं वर्ष तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेच्या माध्यमातून. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता समीर या खेळाडूचा. डायरेक्ट हिट नवनाथच्या हातातून हा डायरेक्ट हिट गोटी नेम टिपला आणि समीर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. चौथा झटका मात्र बसला आर्वी इलेव्हन पोसरी संघाला 63 या धावसंख्येवर. आ
यस थँक्यू. 63 धावसंख्या मात्र 10 फलकावर आहेत. 4 विकेट आतापर्यंत गमवलेत अरवी 11 पोसरी संघाने, रोशन 11 लवजी संघाविरुद्ध खेळताना. यावेळेस अतिशय चांगला चेंडू, कोलवर टप्पा होता पण यष्टीरक्षक पुनश्च चुकी करतोय आणि एक एक धाव मात्र दिली जाते. पुनश्च स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये एक फलंदाज मात्र आता गमवला जाईल, पण कुठला जाईल याकडे सुद्धा मात्र आपण लक्ष देऊया. पंच आम्हाला सांगतील, कुठल्याही खेळाडूंनी मात्र सांगू नका पंचांना पंच आहेत. युवराज खऱ्या अर्थाने फलंदाज मात्र बाद होतोय. एवढी चांगली नजर आहे पंचांची. बघा पंच खऱ्या अर्थाने का आम्ही बाहेरचे बोलवतो सागर, हे जागतिक उदाहरण आहे. प्रत्येक निर्णय त्यांच्याकडनं ठाम असतो आणि डोळ्यात तेल घालून मात्र त्यांना उभं राहावं लागतं. कारण क्रिकेट म्हटलं खेळाडू आणि पंचांचं व्यवस्थित कधीच जमलं नाही आत्तापर्यंत. आणि तुम्ही पाहाल की प्रत्येक वेळेस पंचांची भूमिका फार महत्त्वाची असते. प्रत्येक डिसिजन काठीवर त्यांना द्यावं लागतं. त्यात आलेल्या तिन्ही पंचांचं मनापासून आम्ही स्वागत करतो या खासदार ट्रॉफीमध्ये. गोलंदाज तयार होतोय सप्रेम आणि समोर नवीन बॅट्समन. फुल टॉस, हावे चेंडू, एलिव्हेशन थोडंसं कमी, बावे सावंतकडनं चुकी, जेल मात्र सुटली जाते. पण रनआउटची संधी आहे, ती सुद्धा मात्र संधी गमवली. आणि या दोन धावा मात्र पूर्ण केल्या जातील. आणि दोन धावसंख्येच्या मदतीने पहिलं सत्र मित्रांनो संपलं. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 66 धावा केल्यात तर आरवी 11 पोसरी संघाने 2 रनांची पेनल्टी आहे, म्हणजे 64 दौरी आपण. आणि 65 धावसंख्येचं आता लक्ष आहे ते रोशन 11 लवजी संघासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 65 धाव कंपल्सरी चेसिंग नाहीये या स्पर्धेमध्ये. सुपर ओव्हर आहे, बरेचसे नियम तुम्ही पाहू शकाल. सागर आम्हाला सांगतात 2 रनांची पेनल्टी आहे आरवी 11 पोस्टरी संघाला, त्यामुळे 2 धावा मात्र कमी होतील. 64 धावा म्हणजे 65 धावसंख्येचं टार्गेट आहे रोशन 11 लवजी संघासाठी. आणि 65 धावसंख्येचं टार्गेट पूर्ण करणार का हे ऐकण्यासाठी जाऊया रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे आमचे सचिव, त्याचबरोबर करणार त्यांनी बरेचशा स्पर्धेमध्ये तुम्ही त्यांचा गोड आवाज ऐकला आहे. आमचे पळसपेचे दीपकजी पाटील सर मात्र आज कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. तत्पूर्वी सुंदर गीत ऐकण्यासाठी जाऊया डीजे रॉनीकडे. शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. शिवसेनेचे नेते दमदार, गोरगरिबांचा आहे आधार. शोभदत खरेदी करत कर, शोभदत खरेदी दमत कर, कुणा नाही येणार सर, त्यांची कुणा नाही येणार सर. लाखात भारी ते एक नंबर, हो संतोष शेठ होईल. समाज सेवक एक नंबर, ते संदीप शेठ होईल. लाखात आहे एक नंबर, संतोष शेठ होईल. समाज सेवक येणार, कोठे आहे ते दमदार. लखत भारी ते एक नंबर, हो संतोष शेठ होईल. समाज सेवक एक नंबर, ते संदीप शेठ होईल. लखत आहे एक नंबर, संतोष शेठ होईल. समाज सेवक एक नंबर, संदीप शेठ होईल. थँक्यू डीजे रॉनी. सर्वप्रथम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. खासदार चषक 2019 छत्रपती क्रीडा मंडळ तमनात आयोजित अर्थातच खासदार श्रीरंग पवाणे यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा एक नाईट शृंखला सज्ज झाले आहे. ही मोठी शृंखला, एक मानाची शृंखला म्हणून या कर्जतमध्ये पाहिलं जातं. खासदार चषक 2019 हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मैदान तमनात पुन्हा एकदा सज्ज झालं आहे एका मोठ्या शृंखलेसाठी. आणि या नेक्स्ट मॅच असेल ढवळेपाडा विरुद्ध लोधिवली. दोन्ही संघांच्या संघनायकांनी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. तर तब्बल 65 धावा चेस करायच्या दुसऱ्या सत्रामध्ये लवजी संघ 2 धावांची पेनल्टी मिळाली होती पोसरी संघाला. आणि या
त्या पकडून मात्र 65 धावा आता मात्र कराव्या लागतील. अतिशय चांगल्या धावा उभारल्या पहिल्या 5 षटकामध्ये ज्या ठिकाणी मयूर पाटीलचा संघ आणि अतिशय चांगली इनिंग साकारली होती मयूरनं. तब्बल 17 धावा, त्यानंतर ऋषिकेशनं चांगल्या धावा काढल्या होत्या. 23 धावा म्हणजे सर्वाधिक जास्त धावा ऋषिकेशच्या बॅटमधून आल्या होत्या. 66 धावा जरूर उभारल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र 2 धावा वजा केल्या 64 आणि जिंकण्यासाठी आता मात्र 65 धावांचं लक्ष निर्धारित. नवीन लक्ष असेल ते लवजी संघासमोर. यंदाचा हंगाम पाहिला, लवजी संघानं अतिशय चांगला खेळ केला होता. ज्यावेळेस डिक्सळ येथील स्पर्धा नाईटची, त्या ठिकाणी सुद्धा चांगला खेळ खेळला होता. परंतु इथे मात्र पाहायचं आहे, या धावा डिफेंड करण्यामध्ये यश मिळवणार का मयूर पाटीलचा संघ? कारण एक नामांकित संघ ओळखला जातो आणि अशा वेळी बऱ्याचशा लढती त्यांनी अंडर प्रेशरसुद्धा पाहिल्यात, बराचसा क्रिकेट जवळून पाहिला आहे. अशावेळी सोपं जरूर नसेल या रात्रीमध्ये 65 धावांचं लक्ष, परंतु चांगले फलंदाज जे या संघाकडे आहेत, शैलेश आणि नवनाथ ही जोडी मात्र दाखल झाले मैदानामध्ये 65 धावांचा पाठलाग करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश पाटील तयार होतोय पहिलं षटक घेऊन यावेळेस राईट अमोर द विकेट. दुसरं सत्र आपण पाहतोय, पहिला सामना आजच्या रात्रीमधील हा पाहायला मिळतोय आणि यंदाच्या हंगामामध्ये दुसऱ्यांदा या मैदानावर येण्याची संधी मिळाली. देवासाहेब आपला मी मनपूर्वक आभार मानेन, खास करून WKPL वासरेकुंडा प्रीमियर लीगच्या निमित्तानं ही संधी मिळाली होती. तर सुरुवात करेल मंगेश पाटील, यावेळेस मात्र सज्ज झाले, दोन्ही पंच आमचे रेडी आहेत. आरंभ, प्रारंभ आणि करूया शुभारंभ या दुसऱ्या सत्राला. इथे मात्र पहिला चेंडू आणि जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाली, परंतु पंच मात्र अपील खारीज करतात, म्हणजे बॅट्समन आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित असेल. 0 पहिल्या चेंडूवर मात्र हा आकडा येतोय. 65 धावा करायच्या आहेत, पहिली 2 षटकं फार महत्वाची असतील लवजी संघासाठी, कारण 2 षटकांमध्ये पॉवर प्लेच्या मात्र चांगल्या धावा उभाराव्या लागतील. संपूर्ण भगवमय वातावरण, महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना आपण मानवंदना करूया, खास करून स्वर्गीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून. यामुळेच मात्र गलीमधून चेंडू काढलाय, पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू मात्र डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, या 5 धावा मिळतील. तर इथे मात्र वेस्ट हाईट नो घोषित करतात पंच. या 5 धावा मिळाल्या, हा बोनस मिळाला लवजी संघाला. 65 करायच्यात, या 5 धावा वजा केल्या 60 धावा उर्वरित चेंडूंमध्ये कराव्या लागतील. पुन्हा एकदा जोरदार अपील सुद्धा पाहायला मिळाली, वारंवार प्रेशर टाकला जातोय पंचांवर, परंतु पंच मात्र पाहायला गेले तर व्यावसायिक दर्जाचे अतिशय अप्रतिम पंच आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं अजित पुत्रन सर असतील, त्यानंतर जम्बो सर असतील, शिवराज वैती सर असतील, या साऱ्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्याचं मनामध्ये ठरवलं आहे. कोणताही चुकीचा निर्णय जाऊ नये यासाठी सतत कार्यरत असणारी ही मंडळी, त्यांचं करावं तेवढं कौतुक खऱ्या अर्थानं कमी आहे. इथे मात्र एक धाव, सिंगलला धावफलक पुढे जाईल, धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 6 धावा. संतोष शेठभोईर संघटक आहेत कर्जत विधानसभा मतदारसंघाचे, त्याचप्रमाणे संदीप शेठभोईर असतील उद्योजक, यांच्या मार्फत खास करून दरवर्षीप्रमाणे ही मोठी स्पर्धा राबवली जाते. आणि खास करून पाहायला गेलं तर याच डेटला ही स्पर्धासुद्धा खेळवण्यात येते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मंगेश, ज्यावेळेस टावकुरताचा फलंदाजासाठी हा चेंडू अक्षरशः खोलात टाकला होता, इथे मात्र ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, चेंडू निर्धाव निघून जातोय. 65 धावा करायच्यात, पहिल्या 2 षटकांमध्ये निदान 25-27 धावा येणं फार गरजेचं असेल जर या सामन्यामध्ये मात्र लवजी संघाला पुढे जायचं असेल तर. गोलंदाजी चांगली होते, स्लोवर वन गोलंदाज आहे, यावेळेस फ्लोअर लाईन डिलिव्हरी होती ऑन साईडला. मयूर पाटील येत आहे वेगानं, एकच धाव घेतली जाईल. मैदान अतिशय सुसज्ज आहे, ज्या पद्धतीनं रोलिंग केलं आहे मैदानाला आणि या लाईट्स आहेत हे पाहून मी सुद्धा प्रभावित झालो आहे. अतिशय दिमागदार नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळते खासदार चषक 2019 निमित्तानं. पहिलं षटक आपण पाहतोय, आत्तापर्यंत शैलेशच्या बॅटमधून एक डीप थर्डमॅनला चौकार जरूर आला होता, जो 9 बॉलवर चौकार आपण पाहिला होता. धावसंख्या आत्तापर्यंत 7 या आकड्यावर, 7 रन्स. राऊंड द विकेट
मंगे सहा चेंडू स्टेप आउट केलं होतं फलंदाजानं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाकडे जाणं पसंत केलं आहे. अतिशय चांगलं दर्जाचं षटक मात्र हाताळलं जात आहे त्या अर्थातच मंगेश या गोलंदाजाकडून. कारण या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या, त्या 7 धावा ज्याच्यामधल्या 5 धावा एका चेंडूवर आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र केलेली सुंदर गोलंदाजी, अतिशय चांगली गोलंदाजी मात्र पहिल्या षटकामध्ये. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आपण बाईक पाहतोय सिटी 100 जी साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. संदीप शेटभुईर यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आले. 1 षटकानंतर 7 धावा आत्तापर्यंत धावा फलकावर. तर बॅटिंग पॉवर प्ले पंच यावेळेस इशारा करतात. दुसरं षटक हे घेतलंय ज्या आत्मविश्वासानं ज्या धाडसानं तो निर्णय घेतलाय खरा. नवनाथ मामणकर असेल शैलेश तरकुडे असेल या दोनही फलंदाजांना मात्र हा घेतलेला निर्णय सार्थ ठरवावा लागेल. कारण पोसरी संघ एक मातब्बर संघ नावाजलेला संघ आणि खास कालापूर विभागामधील सर्वाधिक लोकप्रिय संघसुद्धा गणला जातो. आणि अशावेळी पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा येणं, दोनही स्थिरावलेले सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत, इथे मात्र मोठे फटके खेळावे लागतील. परंतु मयूर पाटील येते गोलंदाजीसाठी, तो असं काही करू देणार का? हे बॅटिंग पॉवर प्ले यावेळेस मात्र आपण पाहतोय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साईडला आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला एक आणि दुसरा आपण पाहतोय लॉंग ऑन रिजनकडे थोडासा वाईडिश ठेवला आहे आणि लॉंग ऑफ रिजनकडे अजून एक क्षेत्ररक्षक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर पाटील. पहिला चेंडू यावेळेस लॉफ्ट केलाय, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचणार नाही आहे, बिलकुल सेफली लँड होतोय. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडला तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. नेक्स्ट मॅच असेल ढवळेपाडा आणि लोधिवली, दोन्ही संघाच्या संघनायकांनी व्यासपीठावर यायचं आहे, नाणेफेक केली जाईल. तर पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळाल्या आणि 9 धावा धावाफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 9 रन्स ऑन स्कोर कार्ड विदाऊट लॉस, संत आणि सावत सुरुवात सद्यस्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये लवजी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र फटका चांगला आहे लॉंग ऑन रिजनकडे, हा चेंडू चाललाय 1 टप्प्याने सीमारेषेच्या पलीकडे, 4 धावांकरता चौकार. ते या 4 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जात आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल जरूर करतोय परंतु पॉवर प्लेचं षटक आहे, या षटकामध्ये क्षेत्ररक्षक ठेवायचे कुठे हाही प्रश्न असतो. यावेळेस मात्र स्वीपच्या माध्यमातून चेंडू हवेमध्ये होता, तिथेही क्षेत्ररक्षक नाही आहे. हे बऱ्याच वेळा चित्र घडतं. यावेळेस पाहायला गेलं तर प्रयत्न चांगला परंतु पंच मात्र इशारा करतात. पंचांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत येईल. तर तिथे प्रेक्षकांचा सुद्धा चांगला निर्णय येईल, पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. तर 4 धावा असतील, तर टीव्ही स्क्रीनवर सुद्धा दिसतोय आपण पाहू शकाल हा चौकार असेल. पंचांनी बरोबर निर्णय दिला होता, या 4 धावा मिळतील मयूर पाटील. कारण टीव्ही स्क्रीनवर सुद्धा आपण पाहतोय हा चौकार आहे आणि 25 मिनिट्स आपल्याला देण्यात आले, तद्वर आपल्याला इनिंग सुद्धा संपवावी लागेल. तर मयूर पाटील पुन्हा एकदा सज्ज होईल. इथे मात्र बॅटिंग पॉवर प्ले घेतल्यानंतर 2 चौकार पाहायला मिळाले, धावसंख्या जाऊन पोहोचते आतापर्यंत 17 रन 17 या आकड्यावर. इथे मात्र चांगली सुरुवात, हा चेंडू खोलात टाकला होता स्लोवर 1 जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा फ्लाईट सुद्धा केला होता मयूर पाटीलनं, चेंडू निर्धाव निघून जातोय. पहिल्या 2 षटकांमध्ये अगोदर म्हणालो होतो 25 ते 27 धावा येणं फार गरजेचं होतं, त्यातच पहिलं षटक अत्यंत
निर्णायक होतं मंगेशचं. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा येतोय, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. लो दिवली संघ आणि ढवळेपाडा दोन्ही संघाचे संघनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. नाणेफेक संपन्न केली जाईल व्यासपीठाच्या डाव्या बाजूला. मयूरचा हा चेंडू बॅकफुटला येऊन पूल केलाय, दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र पंच इशारा करतात, एक टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांकरता बॅटिंग पॉवर प्लेमध्ये मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते फलंदाजांची. इतिहास घडून गेला तुम्ही, भविष्यात तुमची आठवण राहील. आणि दुनिया जरी संपली तरी राजे तुमची शान मात्र तशीच राहील. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदर गीत डीजे रॉनीचं आभार मानूया आपण. 2 षटकांचा खेळ संपलाय, 27 धावा फलकावर लागल्यात. म्हणजे येणाऱ्या 3 षटकांमध्ये इथून मात्र गरज असेल ती 38 रन्स 38 धावांची. नवनाथ अतिशय दर्जेदार फलंदाजी या षटकामध्ये. मयूर पाटीलवर हल्ला चढवला गेला, 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 21 धावांची खेळी साकारले. हॅलो, मी विनंती करतोय ढवळेपाडा, जय हनुमान ढवळेपाडा आणि त्याचबरोबर लोदिवली ढवळेपाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. लोदिवलीचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. नाणेफेकीचा कौल करून घ्यायच्या आयोजकांना विनंती करतोय. तर नाणेफेक संपन्न केली जाते आणि ढवळेपाडा आणि लोदिवली ढवळेपाडा संघाला नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. 3 षटकांमध्ये इथून 38 धावांची गरज आहे. दोनही स्थिरावलेला फलंदाज यावेळेस मात्र फुल टॉस होता, दिला भिरकावून मिडविकेटच्या वरतून चेंडू येतोय. इट्स आउट ऑफ द पार्क, बिग इट, 6 रन्स. वाघाची धाड फोडला पहाड आणि या छत्रपतीचा छावा ठोकतोय साधावा. हॅलो रॉनी, रॉनी लोदिवली टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर ढवळेपाडा टीमचा कॅप्टन, आपला निर्णय ढवळेपाडा टीमचा कॅप्टन आपला निर्णय आमच्यापर्यंत सुपूर्द करा. आणि दोन्ही टीमला विनंती करतोय की इथेच आपण चेंडू चॉईस करून घ्यायचा आहे. ओव्हर टू दीपक पाटील सर. पहिल्या चेंडूवर मंगेशचा षटकार खेचला जातोय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, यावेळेस मात्र पाहायला गेलं तर फर्स्ट स्लिपकडे चेंडू सरकलाय, कोणत्याही पद्धतीची धाव नाही आहे. षटकार आल्यानंतर 32 धावांची गरज असेल. पाहायला गेलं तर चेंडू उर्वरित आपण पाहतोय, 16 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 32 रन्स म्हणजे बरोबर चेंडू मागे 2 धावा असं समीकरण लवजीला. इथे मात्र फुलर लेन डिलिव्हरी होती, समोरच्या दिशेला ऑन ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन रिजनकडे चेंडू सरकतोय. एकच धाव घेतली जाईल. एक चांगलं षटक पोसरी संघासाठी फार गरजेचं आहे. बॅटिंग पॉवर प्लेमध्ये जो स्पीड घेतलाय मयूर पाटीलच्या, तब्बल 20 धावा उभारल्या गेल्या. आणि सुंदर सुरुवात आता मात्र मंगेशच्या पाहायला मिळते, ज्या मंगेशनं पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा दिल्या होत्या, त्याच मंगेशनं पहिल्या 3 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या आहेत. इथे मात्र हे 3 चेंडू फार निर्णायक असतील ते पोसरी संघासाठी सुद्धा.
राउंड विकेट स्वीपच्या माध्यमातून चेंडू येतो डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे. क्षेत्ररक्षक अत्यंत वेगानं चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जातंय. फक्त सिंगल एकवटली जाईल एकेरी धावेच्या बरोबरीनं. 65 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 35 रन्स 35 या आकड्यावर. 35 धावा झाल्यात आत्तापर्यंत 9 चेंडू आणि 22 धावांची खेळी साकारले नवनाथनं, तर शैलेशनं मात्र 8 चेंडू आणि 12 धावा चांगल्या पद्धतीनं सलामी दिले. अकुट टप्प्याचा चेंडू होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून चेंडू व्यासपीठावर येतोय. इथे मात्र अजून 6 धावा मिळतील त्या लवजी संघाला. थँक्यू डीजे. चेंडू सरळ येतोय आमच्या शाखा प्रमुख रवींद्रजी भोईर यांच्या हातामध्ये. अतिशय चांगला झेल त्यांनीही पकडला आहे. इथे मात्र चेंडू चांगला होता, थोडासा यॉर्क करण्याचा प्रयत्न. गोलंदाज मंगेश सन्मानसुद्धा दिला जातोय. याही षटकामध्ये 10 धावा आल्यात चांगल्या चेंडूंवर. मात्र सिंगल घेणंसुद्धा पसंत केलं आहे आणि काय सलामी दिली आत्तापर्यंत. तब्बल 42 धावा उभारल्या जातात 3 षटकांमध्ये. इथून मात्र पाहायला गेलं तर येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ती 23 धावांची. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा संधी मिळते आमच्या डीजे रॉनीला. थँक यू डीजे. अतिशय सुंदर दृश्य आपण पाहतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीनं. मात्र संपूर्ण तमनाचं हे मैदान आपण पाहतोय अगदी सर्कलमध्ये पूर्ण वर्तुळ आपल्याला पाहायला मिळतंय. सुसज्ज असं मैदान. आल्याच आम्ही मैदानाची प्रशंसा केली होती. हे दर्जेदार आयोजन आहे. अग्रमानांकित स्पर्धा आहे कर्जतमधील खासदार चषक. आणि या चषकामधील आजच्या रात्रीमधील ही पहिली लढत. दुसरं सत्र 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. सचिन येतोय. सचिनचा पहिला चेंडू यावेळेस मात्र पाहायला गेलं तर कव्हरच्या बाजूनं काढलाय डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक इथपर्यंत मात्र 2 धावा सहज रीतीनं पूर्ण केल्या. या 2 धावांच्या बरोबरीनं आता मात्र येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. जबरदस्त सलामी दिले. मागच्या 2 षटकांचा विचार केला तर खऱ्या अर्थानं धावांची लयलूट पाहायला मिळाली. धावांचा रतीब घातला गेला. धावांची बरसात केली या दोनही सलामीवीरांनी. जबरदस्त कसब, जबरदस्त कौशल्य आणि कलात्मकतेचा मात्र चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सादर करत हा सामना हळूहळू का होईना आपल्या बाजूनं झुकवण्याचा प्रयत्न लवजी संघ करतोय. सिंगल घेतली जाते एकेरी धाबेच्या बरोबरीनं. धावफलकावर धावा लागल्या त्या 45 धाबा. चौथं षटक सुरू आहे. या षटकामध्ये सचिन कनोजिया हा गोलंदाज आपल्या साथी गोलंदाजाला शेवटच्या षटकामध्ये किती धाबा ठेवणार यावर निर्भर असेल पोसरी संघाचं भवितव्य. या षटकामध्ये गोलंदाजी होणं फार गरजेचं आहे. त्यासाठी मात्र ही स्थिरावलेली सलामीवीरांची जोडी फोडणं फार आवश्यक झालं आहे पोसरी संघाला. गोलंदाजी मार्गवर सचिन. लोवर फुल टॉस होता यावेळेस मात्र पाहायचं आहे. मयूर पाटीलच्या अगदी डोक्यावरून चढवलेला एक आक्रमण पाहायला मिळतंय 6 धावांकरता. खणखणीत षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं मात्र लवजी संघाचं अर्धशतक धावफलकावर. तब्बल 51 धावांची सलामी दिली आहे या दोनही सलामीवीरांनी. वेल प्लेड नवनाथ अँड शैलेश. गोलंदाज सचिन पुन्हा एकदा. अजून एक फुल टॉस बॉल. या अशा पद्धतीचे चेंडू टाकले तर पोसरी संघाला मात्र लवकरच घरचा रस्ता पकडावा लागेल. अजून एक दर्जेदार फटका 6 धावांकरता षटकार.
हुकमी एका 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 कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का त्यानं मारलाय एकनाथ वाणी यांचा आवाज तर नेहमीचे संगीत आपण पाहत असतो अगदी मैदानामध्ये जशी परिस्थिती तसं गाणं या वेळेस मात्र अजून एकदा चेंडू उडवला स्ट्रेट हिट केला जातोय बॅक टू बॅक लगातार तिसरा षटकार नवनाथ मात्र मैदानामध्ये बरसतोय भले भले जाग्यावर बसले काही जागीच खाली खचले पण मराठे गालत हसले काल मारली ना ही दुसरी षटकारची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते दर्जेदार फलंदाजी काय बॅटिंग चालू आहे मैदानामध्ये नवनाथ मामुणकरची जबरदस्त हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप कुठेतरी हे चेंडू टाकायला हवे होते ज्या सहजतेनं मात्र सचिननं चेंडू टाकले कुठेतरी मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये निदान 8-10 धावा ठेवायला हव्या होत्या परंतु असं चित्रच मैदानामध्ये नाही आहे आत्तापर्यंत एकही विकेट पोसरी संघाला मिळालेली नाही आहे तब्बल 63 धावांची सलामी मात्र या दोनही सलामीवीरांकडून आत्तापर्यंत दिली जाते आणि शेवटच्या षटकामध्ये अगोदरच पेनल्टी मिळाली होती त्या वजा करून फक्त 2 धावांची आवश्यकता असेल लवजी संघाला हा सामना जिंकण्यासाठी फार सोप्पा झालाय सामना लवजी संघाचे 2 सलामीवीर ज्या पद्धतीनं ज्या आक्रमकतेनं जावा पाहायला गेलं तर साईलनं मैदानामध्ये फलंदाजी करतात हे पाहताना मात्र मयूर पाटीलसाठी हा सामना अवघड झालाय एक षटकामध्ये बऱ्याच वेळा मयूर पाटीलच्या या संघानं 2-2 धावासुद्धा डिफेंड करताना आम्ही पाहिलंय परंतु इथे ज्या पद्धतीनं ह्या 2 सलामीवीरांनी मैदान मारलंय ते पाहायला गेलं तर नक्कीच कौतुकास्पद आहे 6 चेंडू आणि या 2 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी लवजी संघाला शेवटचा गोलंदाज अक्षय यावेळेस गोलंदाजीसाठी करणार का या 10 डिफेंड ह्या 10 डिफेंड करायच्या असतील तर मात्र पहिल्यांदा या सलामीवीरांची जोडी फोडणं फार आवश्यक आणि इथेच मी म्हणेन थोडासा कमी पडला मयूर पाटीलचं दुसरं षटक घेतलेला बॅटिंग पॉवर प्ले आणि ज्या आत्मविश्वासानं बॅटिंग पॉवर प्लेमध्ये फलंदाजी केली सलामीवीरांनी तब्बल 20 धावा मात्र मयूरनं खर्च केल्या तिथेच थोडीशी पकड दिली होत होती पोसरी संघाची त्यानंतर मात्र पहायला गेले तर मंगेशलासुद्धा जोडलं जात आहे इथे मात्र पहिला चेंडू यावेळेस मात्र अक्षय कांबळेचा निर्धाव येतोय सामना लांबवण्याचा प्रयत्न मात्र जरूर केला जाईल पोसरी संघाकडून कारण सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी हा संघ नाही आहे नेहमी संघर्ष केला आहे शेवटपर्यंत झगडायचं मग निर्णय काहीही आला तरी तो मान्य असतो तो स्वीकारायला ही मंडळी तयार असतात परंतु शेवटपर्यंत संघर्षरत राहायचं ही वृत्ती मयूरची इथे मात्र स्वीपच्या माध्यमातून विजयी फटका येतोय मोहर लावली जाते लवजी संघानं मात्र आजच्या रात्रीमधला पहिला विजय नोंदवलाय आणि तोही बलाढ्य पोसरी संघाला मात्र पहिल्या फेरीमध्ये गारद करतोय लवजी संघाचं मनपूर्वक अभिनंदन